आज कॅबिनेट कॅबिनेटचे व्यतिरिक्त काही नाही हा म्हणजे फार इथं मंत्रालयामध्ये शिवतीर्थावरच विचारताय म्हणजे त्याला आज कॅबिनेटमध्ये पीक पाहणीचा कृषी विभागाचा अहवाल प्रत्येक कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मांडला जातो. आजच्या कॅबिनेटमध्येही या ठिकाणी मांडला गेला आणि एकूणच आजची पीक पाहणीच्या संदर्भातली राज्याची परिस्थिती कॅबिनेटच्या समोर या ठिकाणी आणली. यामध्ये पीक विम्याच्या संदर्भात तात्काळ माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी विभाग हे पीक विम्याच्या कंपन्यांच्या प्रमुखांच्या सोबत येणाऱ्या आठवड्याभरामध्ये या ठिकाणी बैठक आयोजित करून ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं 65 MM पुढच्या पावसाचं जे काय नोंद आहे अशाला अग्रिम देण्याच्या संदर्भात आणि ज्या ठिकाणी 21 दिवसाचा खंड म्हणजे ड्राय स्पेल झालाय त्या ठिकाणी अग्रिम देण्याच्या संदर्भातला निर्णय हा या ठिकाणी करण्याच्या उद्देशाने ही पीक विम्याच्या संदर्भामध्ये व्यापक बैठक या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना जी या वर्षी चालू केली ज्याच्या सर्वाधिक शेतकऱ्यांनी फायदा घेतला त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक विम्याचा फायदा मिळावा यासाठी या ठिकाणी पुढच्या आठवड्यात पीक विमा कंपन्यांच्या संदर्भात बैठक घेण्याचा निर्णय या ठिकाणी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत करण्याचं ठरवलंय. त्याचबरोबर येल्लो मोजॅक नावाचा जे सोयाबीनवरती रोग पडलाय त्या रोग हा पूर्ण चंद्रपूर पासून ते सोलापूर जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव आहे त्याच्या संबंधितही चर्चा झाली आणि आज त्या रोगाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या प्लॉटवर ज्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या मोज्यात येल्लोमुळे सोयाबीन त्याचं पूर्णपणानं नुकसान झालेलं आहे असे पंचनामे करण्याचे आदेश आजच्या कॅबिनेटमध्ये मदत पुनर्वसन आणि कृषी विभाग हे दोन्ही सचिव विभाग हे दोन्ही या ठिकाणी आदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये येल्लो मोजॅकच्या बाबतीत सोयाबीनचे पंचनामे करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे. थँक्यू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.